त्याच्यामुळे सिरियस मोड मध्ये म्हणून एका मुलीनं आपलं तिचं वर्णन केलं मी कवितेच्या स्वरूपात. कारण कोणाच्या दुसऱ्या लोकसभेमध्ये किंवा दुसऱ्या आपण विधानसभेमध्ये जाऊन दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन निवडून येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. आपल्या क्षेत्रात जाऊन आपण आमदार खासदार काही पण होऊ शकतो, पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन एक निवडणूक लढवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. म्हणून मी आता एका आमदार झाल्यासारखं वाटत होतं. मला म्हटलं आपण एका कवितेच्या शब्दातून तिला प्रपोज करू. जमलं जमलं म्हणून मी तिच्यासाठी मी कविता लिहिली. तिचं नाव होतं तुझे रूप. तुझं रूप किती सुंदर. तिला इम्प्रेस करण्याचा खूप प्रयत्न केला. तुझं रूप किती सुंदर. कुणी घडविलं असेल बरं. आता कोण होतं मॅन्युफॅक्चर आपल्याला काय माहिती. आपण फक्त रूपावर कॉन्फिडेंट करणारे माणसं होतो. तुझं रूप किती सुंदर. कुणी घडविलं असेल बरं. जशी काय चंद्राचीच पोर. तुझं रूप किती सुंदर. कुणी घडविलं असेल बरं. जशी काय चंद्राचीच पोर. तुझी वाजे पैजन. तुझी वाजे पैजन होई भेदून द ऐकून श्रीकृष्ण. अरे श्रीकृष्ण त्या ठिकाणी मी होतो. तुझी वाजे पैजन होई भेदून द ऐकून श्रीकृष्ण. मोरही नाचे तुई तुझे जसा नाचस राव. तुझी वाजे पैजन होई भेदून द ऐकून श्रीकृष्ण. मोरही नाचे तुई तुझे जसा नाचस राव. नाच पाहून रूप तुझे. पाहून रूप तुझे परी सुद्धा लाजे. लखलख त्या चांदण्या तुझ्या गालावरती नाचे. स्माईल करत होती तेव्हा खूप छान वाटत होत. आता काय जिंदगी पाण्या पाण्यातच गेली. पाहून रूप तुझे परी सुद्धा लाजे. लखलख त्या चांदण्या तुझ्या गालावरती नाचे. तुझे गुबले गुबले गाल. गुबले गुबले गाल आणि लाल लाल होट. तुझे गुबले गुबले गाल आणि लाल लाल होट. हसतेस किती गोड जेव्हा वळून पाहतेस माझ्याकडे. काय करता वळून पाहते तेव्हा माझ्याकडे हसते. ते म्हणजे हा माझा प्रपोज मारणार पहिला. आता कंडिशन अशी बनली. अपक्ष राहिलो तरी निवडून नाही आलो. पक्षाकडून उमेदवारी घेतली. पक्ष म्हणजे दुसऱ्याकडनं सेटिंग लावायचा प्रयत्न केला तरी निवडून नाही आलो.